नमस्कार, मी सोरा। आज मैं तुम्हाला मुगाच्या डाळीचे लाडू बनवून दाखवणार आहे। त्याकरिता ही डाळ घेतलेली आहे मी इथे। ही वाटी माझ्याकडे 250 ग्राम मोजमापाची आहे। त्या वाटीने मी डाळ घेतलेली आहे आणि निवडून आणि स्वच्छ पुसून घेतलेली आहे। कधी पण रेडीमेड डाळ कधी त्याला पावडर वगैरे लावलेली असतात कीड न लागू नये म्हणून, त्याकरिता ते कधी पण कपड्याने पुसून घ्यायची। चला तर मग मी सुरुवात करते। इथे मी कढई गरम करून घेतली, त्यामध्ये आता ही डाळ टाकून घ्यायची। थोडीशी अगोदर आपल्याला ड्राय भाजायची। गॅस थोडासा वाढवला तरी चालेल, कारण खरपूस भाजून घ्यायची तांबूस कलर येईपर्यंत। असे दाणेदार लाडू होतात बघा या डाळीचे कधी पण। आता हे पूर्ण मी थोडंसं भाजून घेते ड्राय। थोडीशी मी आता भाजून घेतलेली आहे 2-3 मिनटं। आता यामध्ये एक चमचा मी तूप टाकून घेते। तूप कधी पण घरचं वापरायचं आहे, साजूक तूप एक चमचा आहे। मी अगोदरच वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे तुपामध्ये छान भाजून घ्यायची तांबूस कलर येईपर्यंत। गॅस थोडासा वाढवला तरी चालेल, कारण डाळ अशी कधी खाली लागत नाही आहे। आणि जास्त फ्लेमवरच भाजून घ्यायची। हे बघा या स्टेजला येईपर्यंत तुपामध्ये डाळ भाजून घेतलेली आहे। आता मी गॅस बंद करून टाकते आणि शक्यतो घरच्या तुपामध्ये लाडू करण्याचा प्रयत्न करा। बाहेरच्या तुपामध्ये थोडीशी चव बदलली जाते या लाडूमध्ये। आता मी पूर्ण थंड फॅनखाली करून घेणार आहे। डाळ पूर्ण थंड करून घेतलेली आहे। आता मी मिक्सरला फिरून घेते। इथे मी मिक्सरला डाळ फिरून घेतलेली आहे, अशा प्रकारची दिसते बघा हे। आता हे परत भाजून घ्यायची। आता गॅस अजिबात वाढवायचा नाही, खूप कमी ठेवायचा। मंद आचेवर ही डाळ भाजून परत घ्यायची आहे आपल्याला, कारण डाळ करपण्याची शक्यता असते। त्यामुळं आता गॅस अजिबात वाढवायचा नाही, याची काळजी घ्यायची। आता हे पूर्ण थोडीशी अजून भाजून घेते मी। आता यामध्ये तूप टाकून घ्यायचं, थोडीशी अशी आतमध्ये जागा ठेवायची आणि तूप 2-4 चमचे टाकायचे याच्यामध्ये। जसं लागेल तसं तुपाचा आपल्याला याच्यामध्ये वापर करायचा आहे। आता मी 3 चमचे टाकलेले आहेत। आता छान एकजीव करून घ्यायचे तुपामध्ये। फक्त काळजी घ्यायची डाळ खाली लागली नाही पाहिजे तळाला। आणि कढई शक्यतो जाड कढईचा वापर करायचा आहे यामध्ये। गाठी वगैरे अशा फोडून घ्यायच्या। आता ही पूर्ण डाळ मी तयार करून घेते। हे बघा इथपर्यंत मिश्रण मी तयार केलेलं आहे तुपामध्ये। 4-5 चमचे मला लागलेले आहे तूप। तूप कमी जास्त झाले तरी काही हरकत नाही। आता थोडंसं मी थंड होऊ देते, गॅस बंद करून टाकायचं आहे। इथे मिश्रण थंड झालेलं आहे बघा। आता त्यामध्ये वेलची पूड आहे आणि जायफळ हे टाकून घ्यायचं। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, काजू बदाम आहेत हे। आणि साखर फिटी मी 250 ग्रामला 100 ग्राम वापरायची साखर इथे। आणि थोडंसं गोड असेल तरी चालेल हे बघा। आता हे छान आता मिक्स करून घेते मी। आता मी हातानेच मिक्स करून घेणार आहे आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही। हाताला चटके बसतील इथपर्यंत आपल्याला असू द्यायचं हे मिश्रण। इथे मी पूर्ण हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे पूर्ण गाठी फोडून घ्यायचे आहेत या। आता लगेचच हे लाडू बांधून घ्यायचे, थोडंसं गरम असेल तोपर्यंतच। हे बघा किती सुंदर झालेलं आहे, किती सॉफ्ट दिसते अशा प्रकारे। आता मी एक लाडू बनवून दाखवते मी तुम्हाला। इथे मी एका प्लेटमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे, एक लाडू बनवून दाखवते मी। लाडू तुमच्या लहान मोठे आकाराप्रमाणे तुम्ही तुमच्या बनवू शकता। लाडू पण असा कधी पण असा घट्ट बांधून घ्यायचा, पूर्ण असा दाबून भरायचा कधी पण। हे बघा किती सुंदर दिसते आणि किती गोल झालेला आहे। आता हे पूर्ण लाडू मी तयार करून घेते। इथे मी पूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहे, असे दिसत आहेत। हे बघा जवळून दाखवते। आणि तुपाचं म्हणाल तर मला पाऊण वाटी तूप लागलेलं आहे। तुपाचा वापर जास्त करा यामध्ये। 4-5 चमच टाकलेले आहे, चमच माझा मोठा होता। आता एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते तो कसा दिसतो। आणि बघा स्ट्रक्चर किती सुंदर आलेलं आहे बघा, दाणेदार अशा प्रकारे।
चला तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट मध्ये। सब्सक्राइब करायला विसरू नका, शेअर करा। भेटूया अशा नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।